लेखक महेंद्र कदम हे आजीच्या छत्रछायेखाली वाढत होते त्यांचं बालपण हे आकार घेत होतं लेखक व त्यांच्या सोबतीची भावंडे कधीकधी बैठ्या खेळण्याऐवजी कल्पक कृतीसुद्धा करीत असत ज्वारीची ताटे वापरून बैलगाडी तयार करणे विटी दांडू भिंगऱ्या तयार करणे याबरोबरच मनसोक्त पोहायचं शोनापाणी खेळायचं मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लावायची कंटाळा आला की ओल्या अंगानं तिथंच मातीवरती लोळत पडायचं चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या मारायच्या थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं मित्रांनो लाल डोळं आणि पांढरं अंग केव्हा पडतं माहिती आहे लाल डोळं आणि पांढरं अंग पडणं म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मुलं हे पोहून आलेले होते असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणामध्ये बालपण हे आकार घेत होतं गाभोळ्या चिंचा मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या बांधावरची बोरं चिंचाचा तोर उमरं ढाळं काटाड्यावर भाजलेली कणसं गहू ज्वारीचा हुरडा कच्ची वांगी गवार छोटी तंबाटी तंबाटी म्हणजे टोमॅटो कलिंगड शेंदाडं करडीची पात्राची भाजी ज्वारीची हिरवीगार ताटं कवटं तुरीच्या मटकीच्या शेंगा त्यांची उकड हुलग्याचं माडग असा सगळा रानमेवा पोटात जात होता आम्ही वाढत होतो भांडत होतो पुन्हा एकत्र खेळत होतो ढाळजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही लहानाचे मोठे होत होतो एकंदरीतच आजी त्या सहवासात राहिल्या कारणानं आजीचा फार मोठा प्रभाव हा या मुलांवरती पडलेला निश्चितच आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहत नाही